हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया व्यवहारिक अपूर्णांकाचा गुणाकार. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं बेरीज आणि वजाबाकी. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये बघू आपण गुणाकार कसा करायचा. ठीक आहे, जसं की इथं काय काय सॅम्पल गणित मी तुम्हाला दाखवत आहे. ठीक आहे, हे पूर्ण आपल्याला सोडवता आले पाहिजेत किंवा यासारखे गणित आपल्याला जमले पाहिजेत. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये फक्त तुम्हाला एकच नियम ध्यानात ठेवायचा. ठीक आहे, मी जसं की तुम्हाला प्रत्येक नियमवाईज सांगत आहे, यासाठी नियमवाईज सांगत आहे की जेणेकरून तुमच्या ते लक्षामध्ये चांगल्या प्रकारे राहू शकेल. ठीक आहे, जसं की याचा नियम काय म्हणते की आपल्याला जर व्यवहारिक अपूर्णांकाचा गुणाकार करायचा असेल तर पहिल्यांदा काय म्हणते अंशाचा गुणाकार करा, म्हणजे जेवढे काय अंश असते प्रत्येक अंशाचा गुणाकार करा व छेदाचा गुणाकार करा. ठीक आहे, आणि इथेमध्ये कंसामध्ये पण तुम्हाला सांगितलं काटछाट होत असेल तर करावे. आता काटछाट म्हणजे काय, लहानात लहान आपला ॲन्सर आणायचं, म्हणजे अंशाला आणि छेदाला सारख्या संख्येनं भाग द्यायचा. ठीक आहे, आता काही एक्झाम्पल पाहूया आपण इथं. आता इथं जो नियम आहे इथं मी प्रत्येक याच्यामध्ये नियम असायला असा ठेवतो, फक्त तुम्हाला इथं रिकॉल होण्यासाठी ठेवत आहे. आता काही काही इथं गणित जे घेतले मी इथं सोपे सोपे अंक घेतले, लहान लहान अंक घेतले, यासाठी घेतले की तुम्हाला फक्त हा कन्सेप्ट जो सांगायचा मला तो चांगल्या प्रकारे समजला पाहिजे. अंक जर मोठे असले तरी आपल्याला काही फरक पडत नाही, नियम हाच लागू होईल. ठीक आहे, आता काही काही जण काही काही स्टेप जे आहेत ते तोंडीसुद्धा करू शकतात. मी इथं सर्व स्टेप लिहिण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजेल. जसं की पहिलं इथं गणित सांगत आहे 3/2 × 4/5. ठीक आहे, आता एक्झाममध्ये काय होईल, एक तर असे अंक असतील किंवा यापेक्षा मोठे अंक असतील, पण पद्धत कशी राहील, सारखीच राहील. मग आपण इथं काय करणार, अंश अंशाचा गुणाकार. आता अंश म्हणजे काय, आपण वरच्याला अंश म्हणतो आणि खालच्याला आपण छेद म्हणतो. जसं वरच्याला अंश म्हणजेच काय, 3 × 4. ठीक आहे, खालच्याला 2 × 5. खालच्या खालच्याचा गुणाकार खाली आणि अंश अंशाचा गुणाकार अंशामध्ये लिहिला. आता 3 × 4 म्हणजे गुणाकार किती, 12, आणि 2 × 5 म्हणजे गुणाकार 10. आता इथं 2चा भाग तुटते इथं. आता मी डायरेक्ट 2चा भाग जर तोडला म्हणजे 12ला दोन्ही भाग दिला आणि 10ला पण दोन्ही भाग दिला, तिथं आपला आन्सर येते 6/5. किंवा काही काही जण काय करतील, याला आणखी शॉर्टकटनं पण जाते, जसं की तुम्ही तुम्हाला सांगितलं काटछाट करत होत असेल तर करावी. आता काटछाट करण्याची पद्धती वेगवेगळ्या आहेत. तर काही जण काय करतील, डायरेक्ट दिलेल्या क्वेश्चनमध्येच म्हणजे डायरेक्ट तिथं भाग तोडायचा प्रयत्न करतील. जसं की तुम्ही काय केलं, या चारला भाग तोडला, मग छेदामधले 2 आणि अंशामधले 4. आता काटछाट करताना पण तुम्हाला एक गोष्ट ध्यानात ठेवायची की नेहमी एक अंशामधली संख्या आणि एक छेदामधली संख्या असेल तरच आपण काटछाट करू शकतो, आणि दोन्ही अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं किंवा समान संख्येनंच भाग केला पाहिजेत. वेगवेगळ्या अंकांना भाग देणं ही चुकीचं असणार, आपला आन्सर चुकणार. ठीक आहे, आता मला इथं समजलं की खालच्या छेदामधले 2 आणि अंशामधले 4, इथं 2चा भाग जातो, मग b1, b2, b2, 4. नंतर इथं वर अंशामध्ये आपल्यापाशी काय राहिलं, 3 × 2 आणि खाली छेदामध्ये 1 × 5. आता काही काही जण काय करतील, 1 हा जो आहे हा लिहिणार नाहीत, काही हरकत नाही, लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालेल. म्हणजे अंशाचा गुणाकार केला आपण, 3 × 2 म्हणजे 6 आणि खाली 1 × 5 म्हणजे 5, म्हणजेच आपला आन्सर जे फायनल 6/5, म्हणजे दोन्ही आन्सर कसे येतं, सारखे येतं. तर काही काही जण या पद्धतीनं सोडवतील किंवा काही काही जण इथंच म्हणजे भाग तोडतील. दोन्ही पद्धत बरोबर आहे, तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता पुढचं एक्झाम्पल, आता हे पहिल्यापेक्षा थोडंसं आपण 3 पदं घेतले यामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला एक काम करायचं, ठीक आहे, जसं की याचं मी इथं काटछाट करत आहे किंवा मी जसं की इथं कॅल्क्युलेशन करत आहे, असं कॅल्क्युलेशन तुम्हाला पण जमलं पाहिजेत. यासाठी तुम्ही काय करा, हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पॉज करा. पॉज केल्यानंतर काय करा, याचा आन्सर तुम्ही स्वतः काढा, तुमच्या मेथडनं काढा, तुमच्या पद्धतीनं काढा आणि नंतर आन्सर चेक करा. म्हणजे काय होईल, या व्हिडिओचा तुम्हाला पूर्ण फायदा होऊ शकेल. ठीक आहे, जसं की इथं मी आता करत आहे. आता काटछाट करण्याचे वेगवेगळी पद्धत, मी तर सोपं सोपा भाग तोडत आहे, काही जण वेगळा पण भाग जे तोडलं, पण सर्वात शेवटी जे आन्सर आहे हे दोघांचं सारखंच असणार. ठीक आहे, आता मी तर सुरुवातीला काय केलं, या 9 अंशामधले 9
या खालच्या छेदावर 27 भाग तोडला, 9 × 9 = 9 3 = 27, ठीक आहे. नंतर हा 1 आणि 3 मी जशाल तसे लिहिले. आता ही तर मी यासाठी लिहित आहे ती तुम्हाला समजण्यासाठी, तुम्ही नाही लिहिले तरी चालतात, तुम्ही डायरेक्ट इथंच पूर्ण भाग तोडायचा, त्याला जास्त अर्थ आहे. आपल्याला कमी टायमामध्ये गणित सोडवायचं असते, ठीक आहे. त्यानंतर मी काय केलं, इथं 25 ने 50 भाग तोडला. तुम्ही कोणत्या कुठेही पद भाग तोडू शकता, फक्त कंडिशन एकच आहे की एक अंशामधलं संख्या असली पाहिजेत आणि एक छेदामध्ये असली पाहिजेत. दोन्ही अंशामधल्या किंवा दोन्ही छेदामधल्या असतील तर चालणार नाही, ठीक आहे. म्हणजे 25 × 25, 25 × 2 = 50, म्हणजे इथं परत मी इथं काय लिहिलं, 1 आणि 2 जशाल तसे लिहिले. आता मला समजलं की या 3 इकडे 12 आपण भाग देतो, मग 3 × 3 = 3, 3 × 12 म्हणतो आपण, ठीक आहे. नंतर शेवटी आपल्यापाशी काय करायला, पूर्ण अंक लिहिले इथं, याचा जो अंश अंशाचा जो गुणाकार केला, म्हणजे जसं की 4 × 1 × 2 तर 8, खाली 1 × 16 × 1 जर केले तर 16. आता परत इथं भाग तुटते, म्हणजे 8 × 1 = 8, 8 × 2 = 16, म्हणजे 1/2 हे झालं आपल्याचं फायनल ॲन्सर. आता डिपेंड आहे की तुमचे ऑप्शन्स कसे येतात. आता ऑप्शन जर तुमच्या अपूर्णांकामध्ये असतील तर हे ॲन्सर आपलं बरोबर ते असेल, तर तुमचे ऑप्शन जर पॉईंटमध्ये असतील, डिसिमलमध्ये असतील, त्याचा आपण पॉईंटमध्ये ॲन्सर काढणार, जसं की 0.5. पुढचं एक्झाम्पल पाहू आपण. आता हे परत तुम्ही काय करायचं, हा असं एक्झाम्पल दिसलं की व्हिडिओ पॉज करायचा आणि तुम्ही तुमचे आहे ना ॲन्सर काढायचं, नंतर शेवटी माझं ॲन्सर चेक करायचं, ठीक आहे. आता सुरुवातीला इथं मी काय केलं की या 11 या 44 भाग तोडले. यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं की तुमचे पाठ हे टेबल पाठ असणं महत्त्वाचे, कमीत कमी तुमचे 30 पाठ हे चांगल्या प्रकारे पाठ पाहिजेत, तरच तुम्ही लवकर असे काटछाट किंवा असा भाग तोडू शकता. जसं की मी 11 पहिले 44 भाग तोडला, काही जण काय करतील, या 5 या 10 तोडतील किंवा 13 या 26 तोडतील, काही फरक पडत नाही, आपला शेवटी ॲन्सर सारखंच असणार, ठीक आहे. 11 मी 4 इथं 44 भाग तोडला, 4 भाग गेला. नंतर या 13 काय केलं, 26 भाग दिला, 13 × 13 = 2 = 26, बाकीचे आपण अंक जशास तसे इथे लिहिले. नंतर परत या 5 खाली 10 भाग तोडला, 5 × 5 = 5, 5 × 2 = 10. नंतर इथं 2 राहिले, 2 × 2 = 2 किंवा 2 अंशामधले 2 आणि छेदामधले 2 जर कॅन्सल केले आपण, ठीक आहे, तर आपलं शेवटी ॲन्सर ते 4/1. 4/1 म्हणजेच किती, 4, कारण की खालच्या छेदामध्ये जे 1 असते त्याला काही किंमत नाही, मिनिंगलेस आहे ते, ठीक आहे, तिथं ते हिडन असते. समोरचं एक्झाम्पल पाहू आता. जसं की सांगत आहे 92 / 119 × (+17/23) · 49 / 4 = क्वेश्चन मार्क. आता यामध्ये एकच वजा चिन्ह आहे, म्हणजे आपलं 100% आपलं ॲन्सर जे असणार ते वजामध्ये असणार. याच्यामध्ये जर 2 असते तर वजा वजा गुणाकारामध्ये प्लस होतात, 3 असते तरी आपला ॲन्सर वजामध्ये असतं, ठीक आहे. आता याच्यामध्ये एकच वजा आहे तर आपला ॲन्सर कसं असेल, वजामध्ये असणार. आता परत आपण भाग तोडू. जसं की इथं दिसत आहे 23 × 23 = 93, म्हणजे आपल्या इथं 4 भाग गेला. नंतर हे 4 म्हणजे अंशामधले 4 आणि छेदामधले 4 आपण कॅन्सल केले. नंतर मला इथं समजलं की 17 × 17 = 17, 17 × 7 = 119 नाशे, म्हणजे इथं परत 7 भाग गेला. परत या 7 भाग इथे 49 तोडला, 7 × 7 = 7, 7 × 7 = 49. शेवटी आपल्यापाशी जर काय राहिलं, अंश अंशाचा जर गुणाकार जर केला आपण, जसं की 1 × 1 = 1 × 7, तर आपला ॲन्सर −7, आणि छेदामध्ये तर काय प्रत्येक जागेवर 1 1 1 असल्यामुळे आपला ॲन्सर खाली छेदामध्ये 1. आता −7/1 म्हणजे आपला ॲन्सर किती, फक्त −7. आता काही जण काय करतील, कोणत्याही कधी आता काही मी जसा इथं हा भाग तोडला हा 17, काही जण आधीही तोडतील तरी तुमचा ॲन्सर शेवटी सेमच असेल. पुढचं एक्झाम्पल बघू. आता ह्या अशा टाईपचे एक्झाम्पल पण आपण याच नियमानं सोडवू शकतो, ठीक आहे. जसं की याला सोडवायचं जर असेल, आता मला इथं मी काय केलं, सुरुवातीला 9 भाग तोडला. आता 9 भाग तोडताना कसा तोडला, या 81 आणि 45 भाग तोडला. आणि प्रयत्न नेहमी असा करायचा
की मोठ्यात मोठ्या संख्येनंच भाग तोडायचा. लहान संख्येनं जर तुम्ही जर भाग तोडला तर तुम्हाला खूप वेळा भाग तोडावा लागेल. आपण जर पहिल्यांदा जर मोठ्या संख्येनं जर भाग जर तोडला तर आपल्याला जास्त वेळ तोडायचं काम नाही आहे. ठीक आहे, आता मी जसं की 9 भाग तोडला 9 9 81 आणि खाली 9 5 45 म्हणजे इथं 9 आणि 5 इथं आले. ठीक आहे, इथं मी बाकीचे अंक जशास तसे ठेवले. इथं मुद्दा मी पूर्ण स्टेप लिहिण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला समजण्यासाठी. काही जण काय करतील, एका स्टेपमध्ये सुद्धा ॲन्सर काढू शकतात, पण त्यासाठी तुमची चांगली प्रॅक्टिस आणि तुमचे पाढे चांगले पाठ पाहिजेत. नंतर मी काय केलं, इथं 7 भाग तोडला. आता 7 काय केलं, या 49 आणि सुरुवातीचे 21 घेतले. काही जण या 21 घेऊ शकतात, काही फरक पडत नसते, गुणाकारामध्ये काही फरक पडत नाही. ठीक आहे, मग 7 7 49 7 3 21 आणि मी भाग तोडताना पण ध्यानात ठेवायचा आपण की नेहमी एका संख्येनं अंशाला आणि छेदाला भाग केला पाहिजे. नाही तर अंशाला वेगळ्या संख्येनं छेदाला वेगळ्या संख्येनं असा भाग जर तोडला तर त्याची आपली मेथड चुकीची असणार. ठीक आहे, आता मी इथं काय केलं, परत आपल्यापाशी असे अंक राहिले. वर अंशामध्ये किती राहिले, 7 × 9 आणि खाली छेदामध्ये 3 × 21 × 5. आता याला जर तुम्ही रफमध्ये जर तोडला, आता रफमध्ये कसं तोडायचं, 7 × 1 = 7 7 × 3 = 21 परत 3 × 1 = 3 3 × 9 परत 3 3 जर तुम्ही याचा जर सर्वात शेवट रफमध्ये जर ॲन्सर काढलं, जसे आधीचे एक्झाम्पल जर केलं आपण त्यानुसार जर काढलं तर तुमचं सर्वात शेवटी जे ॲन्सर येईल ते 1/5 असणार. आता 1/5 असं नाही लिहायचं फक्त 5, अंशामधल्या 1 व्हॅल्यू असते, फक्त छेदामध्ये जर 1 असेल तर त्याला काही किंमत नसते. ठीक आहे, म्हणजे याचं सर्वात शेवटचं जे ॲन्सर असेल ते असणार आपलं 1/5. आता काही जण याला पॉईंटमध्ये पण काढू शकतात, मी तुम्हाला सांगायचं तुमच्या ऑप्शनवरती सर्व काही डिपेंड करणार. ठीक आहे मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण एवढं सांग, याच्यामध्ये व्हिडिओमध्ये गणित कमी घेतल्या जातात, कारण की तुम्हाला माहिती मी जर जास्त गणित घेतले तर व्हिडिओची लेंथ जास्त वाढणार, तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, प्रॅक्टिस रफमध्ये करायची. जसं की नियमांचा ॲन्सर जर काढलं इथं तर अंशाचा गुणाकार करायचा पहिल्यांदा. काही काही जण अंशाचा गुणाकार करतील, छेदाचा गुणाकार करतील, नंतर काटछाट करतील, ते पण बरोबर आहे, किंवा सुरुवातीपासूनच काटछाट केली जर तुम्ही तरी चालते. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण एवढीच माहिती बघू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भागाकार भाऊ कसा करायचा, व्यावहारिक अपूर्णांकाचा. ठीक आहे, तोपर्यंत